महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. डोंबिवलीमध्ये पालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये लसीचा साठा उपलब्ध नसल्याने डोंबिवली MIDC मधील एका खासगी हॉस्पिटलच्या बाहेर लस घेण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लावलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये कमीत कमी 700 वर लसीसाठी शुल्क आकारण्यात येत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. एकीकडे पालिका केंद्राकडे लसीचा साठा उपलब्ध नाही, मग खासगी रुग्णालयात लस कशी उपलब्ध होते असा संतप्त सवाल सामान्य डोंबिवलीकर करत आहेत. नाही, माझा एक सिंपल लॉजिकल प्रश्न असा आहे की महानगरपालिका म्हणते की आमच्याकडे लस नाही आहे, शासनाने आम्हाला लसींचा पुरवठा दिला नाही म्हणून आम्ही लोकांना मोफत लस देऊ शकत नाही. मग खासगी रुग्णालयांकडे ही लस येते कुठून? ते कुठून परचेस करतात? जर ते खरेदी करू शकतात आणि लोकांना वाटू शकतात तर मग महापालिकेला घ्यायला किंवा राज्य शासनाला घ्यायला काय अडचण? म्हणजे हा कुठेतरी लसींचा काळा बाजार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये त्यांना परचेस करायला देणं आणि मग ते हजारो, आता ती कोवॅक्सिन 1400 रुपयाला आहे, 1410 काहीतरी, आणि कोविशिल्ड 700 का 800 रुपयाला मिळते. लोकांकडे पर्याय नाही आहे. गेल्या एक महिन्यापासून आपण बघतोय की महानगरपालिकेतर्फे केवळ 3 ते 4 दिवसच लसीकरण सुरू आहे, सगळी सेंटर्स बंद आहे. कुठल्या तरी 1 का 2 अत्रे आणि सावित्रीबाई फुले या 2 सेंटर्सवर 3 ते 4 दिवस फक्त सुरू होतं. आता आमचं झालंय काय, आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी काही लोकांनी लस घेऊन त्यांचे 84 डेज कम्प्लीट झालेले. एक तर पहिले सांगितलं 28 डेज नंतर, नंतर सांगितलं 45 डेज नंतर, आता सांगितलं 84 डेज नंतर. आता हे 84 डेज पण आमचे कम्प्लीट झालेले आहेत, मग आम्ही जायचं कुठे? लोकांचे 90-100 दिवस झालेले आहेत. हे आता डोंबिवलीकर पॅनिक मोडमध्ये आहेत, मग शेवटी काहीच नाही ऑप्शन अवेलेबल म्हणून ते आता दुसऱ्या डोससाठी खासगी रुग्णालयाच्या बाहेर रांगा लावतात. हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहे. लाज वाटली पाहिजे या सरकारला, लाज वाटली पाहिजे केंद्र सरकारला पण आणि राज्य सरकारला पण. आणि हे महानगरपालिका इनोव्हेटिव्ह अवॉर्ड्स घेते आणि ते मोठे फ्लॉन्ट करत फिरतायत सगळीकडे, आम्हाला अवॉर्ड मिळाला, आम्हाला अवॉर्ड मिळाला. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला अवॉर्ड घेताना सुद्धा. का त्या लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना, स्त्रियांना आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्ही रांगेमध्ये उभं करताय? आमच्याकडे ऑलरेडी 1.5 वर्ष झालं, आम्ही पॅनिक मोडमध्ये आहोत, फायनान्शियली आमची परिस्थिती नाजूक आहे. असं असताना आम्ही 1500 रुपये भरायचे एका डोससाठी? कुठून आणायचे आम्ही पैसे? आणि याला जबाबदार कोण आहे? डोंबिवलीकर नागरिकांना हात जोडून कळकळीची मला माझी विनंती आहे की हे सगळं जे तुमच्यावर अत्याचार होतोय ना, हा लक्षात ठेवा आणि जेव्हा वेळ येईल ना तेव्हा याचा वापर करा. आपण बघतोय की महापालिकेचे सर्व आपले जे लसीकरण केंद्र आहे ते बंद आहेत. हा सरकारी लसीकरण सगळे आम्ही 8-8 दिवस झाले जाऊन रोज चक्रा मारतो आहे. तिथे बंदचा बोर्ड दिसतो समोर, कधी येईल सांगता येत नाही म्हणतात. आम्ही थकून गेलो. शेवटी आज मिसेसचा शेवटचा दिवस होता लसीकरणाचा, सेकंड डोसचा. त्याच्यामुळे नाईलाजानी आम्हाला या रांगेत, इतक्या मोठ्या रांगेत आम्हाला 12 वाजता बोलवलं होतं आणि आम्ही आता कमीत कमी 12 वाजेपासून इथे 12:15 वाजे रांगेत बाहेर. इथे आपण बघितलं शुल्क आकारण येत असेल ना काहीतरी, किती रुपये इथे साधारण? 750 750 रुपये ते आकारण येत. म्हणजे एकीकडे आपण बघतो की पालिकेला लस भेटत नाही, खासगी रुग्णाला लस भेटतात, काय सांगा? आता सिस्टमचा प्रॉब्लेम, आपण सामान्य माणूस, गरीब माणूस काहीच करू शकत नाही ना, नाईलाज आहे. कधीपासून उभा तुम्ही इथे? मी 12:15 उभा आहे. म्हणजे सांगतो की पालिकेचे जे लसीकरण केंद्र आहे ते सध्या बंद आहे, तिथे लस उपलब्ध नाहीत, पण इथे खासगीमध्ये उपलब्ध आहे, काय सांगा? हा मग आता खासगीमध्येच घ्यावे लागतील ना आम्हाला, पालिकेमध्ये तर उपलब्ध नाही म्हटल्यावर घ्यावेच लागणार. घरी लहान मुलं आहे, म्हातारी माणसं आहे, तर प्रोटेक्शनसाठी तर घ्यावीच लागणार आम्हाला लस. आपण बघतो की निःशुल्क आहे पालिकेच्या केंद्रावर, की आता इथे पैसे देऊन तुम्हाला घ्यावे लागणार? हो, मग आता पालिकेमध्ये आहेच नाहीत अवेलेबल, तर मग इकडे येऊन पेड करून मग आम्ही घेतोय, कारण की स्वतःचं संरक्षण करायचं आणि घरच्यांचं पण. आपण बघतो की पालिकेला लसी उपलब्ध होत नाही पण खासगी रुग्णालयात लस उपलब्ध होत आहे, काय सांगा? तर त्याच्याबद्दल काय बोलणार ना, ते नाही सांगा. आपलं नाव? प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.